Aló 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 Aló, abajo estoy Aló हॅलो हाय हाय श्रेया गुड मॉर्निंग हां गुड मॉर्निंग श्रद्धा गुड मॉर्निंग आवाज येतो आहे गुरु मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके ओके गुड मॉर्निंग बोलो ओके गुड मॉर्निंग ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके 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 गुड मॉर्निंग विक्रम मानशी ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग सर्वांनाच शुभ सकाळ ओके सर्वांनाच ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग ओके थोडंसं नेटवर्क कनेक्ट होत असताना किंवा लॅपटॉपला अटॅच करत असताना थोडासा वेळ गेलेला आहे त्यामुळे थोडंसं पाच मिनटं लेट झालेली आहेत आपल्याकडून म्हणजे आहे, माझ्याकडून ओके त्यामुळे तुम्ही सर्वांनी लवकर जॉईन व्हा गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आता या लेक्चरमधून हा आपला चॅप्टर जो भरपूर मोठा होता तो कंप्लीट होतोय त्याच्यावरती नंतर पुढच्या आठवड्यापासून मी थोडीशी परत रिव्हिज रिवाईज किंवा रिव्हिजन करणार आहे त्यात काय अडचण असेल कुठलं समजलं नाही ते तुम्हाला समजावून सांगणार आहे प्लस याची जी काय पी डी एफमध्ये जी काय नोट्स किंवा काही मटेरियल बुक्समधलं हे तुम्हाला मी ग्रुपवरती पाठवणार आहे कदाचित आज तुम्हाला मी दुपारनंतर ग्रुपवरती याचं मटेरियल तुम्हाला पाठवून देईन पण तत्पूर्वी जरी हा चाप्टर संपलेला असेल टीचिंग करून सुद्धा तुम्हाला या चॅप्टरमधले अनेक जे काय घटक आहेत त्याचा तुम्हाला बारकाव्यानं अभ्यास करावा लागणार करन, आहे कारण हा जागतिक लेवलचा प्रश्न असल्यामुळे किंवा हा सिलेबस असल्यामुळे जरी आपल्याला बीकॉमला जरी सिलॅबस जरी असेल तरी जागतिकीकरण उदारीकरण आणि खाजगीकरण हा जागतिक पातळीवरचा घटक आहे विषय आहे आणि त्यामुळे या विषयावरती आपण चर्चा करत असताना त्या कालखंडातील परिस्थिती आणि आताच्या कालखंडातील परिस्थिती थोडीशी आपल्याला ओके सर्वांना गुड मॉर्निंग नोट्स तुम्हाला देणार आहे टेन्शन घेऊ नका ओके आणि या, या सर्व घटनेचा आपण विचार करत असताना आपल्याला या सर्व मुद्द्यांची थोडीशी चर्चा जशी मी केली तशी वास्तवमध्ये किंवा सध्याच्या या कालखंडामध्ये सध्याच्या या परिस्थितीमध्ये याचासुद्धा भरपूर तुम्हाला फायदा होणार आहे आता ठीक आहे जास्त मी वेळ घण घालवता आपल्याला जो काय शेवटचा आपले काय मुद्दे राहिले त्याच्यावर तुम्ही चर्चा करतोय जो बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसेस प्रॉब्लेम आणि सोल्युशन आता बॅलन्स ऑफ पेमेंट क्रायसेस म्हणजे व्यवहार तोलाचा जो काय असमतोल आहे त्याची कारणे काय आहेत किंवा त्याच्यावरती उपाय आपल्याला कोणत्या प्रकारचे करता येतील याचा आपल्याला आज आढावा घ्यायचा आहे मला वाटतं मी मागचा लेक्चर थांबवत असताना थोडी लाईट गेल्यामुळे मी लेक्चर थांबवला होता आणि त्यावेळेला व्यवहार तो असमतुलाच्या कारणाच्यावरती एक दोन तीन कारणाच्यावरती मी चर्चा केली होती आणि परत थांबलो होतो आता थोडंसं आपण थांबत असं थांबणार नाही आहे पण एवढं संपून टाकायचं आहे मला त्याच्यामधलं पहिलं जे कारण मी सांगितलं होतं की चलनवाढ मी सुद्धा बोललो होतो की एखाद्या व्यक्तीकडं जर चलनवाढ जर झाली तर त्याचा परिणाम काय होतो तर देशाची किंवा देशामध्ये जर चलनवाढ झाली तर काय होऊ शकतं तर देशामध्ये चलनवाढ झाल्यानंतर उत्पादन घटकांच्या किमती वाढतात उत्पादन खर्च वाढतो त्यामुळं परत त्या, पर त्या वस्तूच्या किमती वाढतात म्हणजे फॉर एक्झाम्पल देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाच्या किमती वाढायला सुरुवात होते त्या तुलनेनं प्रदेशामध्ये तयार होणाऱ्या वस्तूंच्या किमती ह्या कमी असल्यामुळे आपण काय करतो त्या वस्तूंची जास्तीत जास्त आयात करण्याचा आपण प्रयत्न करतो म्हणजे विदेशी वस्तूच्या तुलनेनं आपल्या देशातल्या वस्तूंच्या किमती जास्त असल्यामुळे आपण तरी आपल्या वस्तू निर्यात करू शकत नाही आहे कारण आपली वस्तू समजा शंभर रुपयाला असेल आणि त्यांच्या देशातील वस्तू जर ती पन्नास रुपयाला असेल तर तुम्ही त्यांच्या देशामध्ये निर्यात नाही करू शकत किंवा जरी केली तरी सुद्धा ती कोण तुमची ऍक्सेप्ट करणार नाही आहेत किंवा त्या वस्तूला जास्त मार्केट येणार नाही पण त्यांच्या वस्तूची प्राईस आपल्या वस्तूच्या प्राईजपेक्षा जर जास्त असेल तर मात्र आपली वस्तू त्यांच्या देशामध्ये चालू शकते म्हणून चलनवाढीमध्ये सांगण्याचा उद्देश काय आहे की देशामध्ये ज्या वेळेला चलनवाढ होत असते त्यावेळेला उत्पादन घटकांच्या किमती वाढतात उत्पादनाचा खर्च वाढतो आणि उत्पादनाचा खर्च वाढला की त्याचा इफेक्ट डायरेक्ट वस्तूच्या त्या किमतीवरती होतो आणि त्या वस्तूची किंमत वाढल्यामुळं तुलनेने प्रदेशातल्या ज्या काही वस्तू असतात त्याचं सेम कॅटेगरीच्या किंवा सेम असतील तर त्यांच्या किमती कमी असतात त्यामुळं आपल्या देशातली आपली निर्यात होऊ शकत नाही पण त्यामुळं आपली आयात वाढते आणि आयात वाढल्यामुळं काय जातं की निर्यात मूल्यापेक्षा आपलं आयात मूल्य वाढतं त्यामुळे परकीय देणे आपल्यामध्ये वाढतात त्यामुळं ही तूट जी आहे ती निर्माण झालेली आहे म्हणजे आपण दहा रुपयाची आपण जी पूर्वी निर्यात करत होतो उदाहरणासाठी तर ती निर्यात आपली दहा रुपयेवरून दोन रुपयेवरती आली आणि आयात पूर्वी आपण दोन रुपये करत होतो ती दहा रुपयेवरती गेलेली आहे म्हणजे काय झालं तर आपल्या वस्तूंची किमती जास्त असल्यामुळं आपल्याला त्या वस्तू पाठवणं शक्य नाही पण त्यांच्या वस्तूंच्या किमती कमी असल्यामुळं आपल्याला त्या घ्याव्या लागलेल्या आहेत किंवा आपण आयात करतो आप हा पहिला मुद्दा झाला दुसरा काय हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बदल झाल्यामुळं सुद्धा आपल्याला जो काय हा समतोल आहे तिची काही कारणामध्ये सांगतायत काय होतं राष्ट्रीय उत्पन्नात बदल झाल्यानंतर अलीकडे काय आपण जर बघितलं तर सर्व देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ होत आहे म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न समजा दोन पॉईंट नऊ डॉलर किंवा ट्रिलियन ड्रॉ डॉलर एवढे जर झाले तर त्यामुळं काय होतं तर देशातल्या नागरिकांचं उत्पन्न वाढतं समजा आपल्या देशाच्या आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे तर त्या तुलनेनं किंवा त्यामुळं देशातल्या नागरिकांचं सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न नागरिकांचं सुद्धा उत्पन्न वाढतं त्यामुळे तो काय करतो नागरिक तर तो वस्तू आणि सेवांची मागणी वाढवतो त्यामुळं काय होतं की समजा आपल्याकडे पैसे जास्त आल्यामुळं आपण काय करतो बाहेरच्या काही वस्तू आवश्यक असतील किंवा अनावश्यक असतील तरीसुद्धा आपण त्या वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आज आपण असंही पाहतो की घरात बसून कंटाळा आला आहे म्हणून मार्केटमध्ये जायचं आणि दिसल त्या वस्तू खरेदी करून घेऊन यायचं किंवा मॉलमध्ये गेल्यानंतर रिकामच कसं परत यायचं या उद्देशानं आमच्यातल्या वस्तू खरेदी करण्याचा प्रकार आहे त्यामुळं रा आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यामुळं आपण असं करतो त्यामुळे काय झालेलं आहे की आपल्या वस्तू आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू परकी आपण जास्त वस्तू खरेदी करतो त्यामुळे आयात वाढते आणि परत हा आपला व्यवहार तोलातला जो काही तूट आहे ती तूट वाढीला सुरुवात होते पुढचं आहे व्यापार चक्र आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या देशामधलं असेल किंवा कुठल्याही देशामध्ये असेल भांडवलशाहीमध्ये व्यापार चक्र ही ह्याला पर्यायच नाही कारण व्यापार चक्र हे घडतच असतात ते अनिवार्य आहे किंवा ते होऊ शकतात वारंवार होऊ शकतात म्हणजे किमती वाढतात पुरवठा कमी होतो पुरवठ्यामध्ये वा हे होतो वेळा किमती डासळतात मग तेजी निर्माण होते कधी मंदी निर्माण होते किंवा कधी घसरण निर्माण होते यामुळं काय होतं की यामुळं काही वस्तू ज्या आहेत त्या महाग होतात त्याचबरोबर आपल्या काही समजा बाहेरच्या देशातल्या वस्तू स्वस्त असतील आपल्या देशाच्या वस्तू जर महाग असतील तर आपण काय होऊ शकतो तर महाग वस्तूच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतात आणि ज्या स्वस्त वस्तू आहेत त्याची आपण आयात करतो म्हणजे काय होतं की आपल्या देशातल्या वस्तू महाग असल्यामुळं आपल्याला पाठवता येत नाहीत आणि आपल्याच वस्तू न पाठवल्यामुळं त्यांच्या वस्तू आपल्याला घ्याव्या लागतात किंवा त्या आपल्याला आवश्यक असतात त्यामुळे काय होतं की व्यापार चक्राचा सुद्धा या व्यवहारपोलावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो हे म्हणायचं आहे पुढचा आहे मुद्दा आर्थिक विकासाची अवस्था तर आर्थिक विकासाच्या अवस्थेमध्ये काय सांगायचं सा। तर देशाच्या जी काय देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती विकासाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपण जर असलो तरी सुद्धा आपल्या देशातला जो का समतोल आणि असमतोल याच्यावरती अवलंबून असतो म्हणजे आपला आर्थिक विकास जो आहे तो व्यवहारतोलाच्या समतोलावरती आणि असमतोलावर अवलंबून असतो म्हणजे विकसनशील देशामध्ये असतील किंवा विकसित देशामध्ये असतील मग आता आपण विचार करायला गेलो तो कसं दिसून येतं यावरती तर उत्पन्नातील वाढीबरोबर उपभोग खर्च पण आपला वाढतो म्हणजे समजा माझं उत्पन्न वाढलं तर माझ्या गरजा वाढतात किंवा त्या गरजेवरला आपला खर्च वाढतो आता माझा खर्च वाढल्यावर काय होणार आहे तर समजा माझं उत्पन्न वाढलं असेल तरी मला माझ्या गरजा वाढतात आणि त्या गरजा भागवण्यासाठी मी जास्ती जास्तीत जास्त मालांची आयात करतो किंवा त्या वस्तू मी मागवतो त्यामुळे आयात वाढते आणि आयात वाढल्यामुळे काय होतं जास्तीत जास्त नागरिक त्या वस्तू खरेदी करायला बाहेर पडतात खरेदी करतात त्यामुळे निर्यात वाढते आणि साहजिकच आपल्याला बाहेरच्या देशाची देणी वाढतात म्हणजेच आपल्याला व्यवहार थोलाचा जो का आहे तो व्यवहार तोला आपल्याला समस्यामध्ये किंवा तुटीमध्ये आपल्याला होऊ शकतो म्हणजे काय होतं देशाच्या आर्थिक व्यवस्था जी आहे का ती काय होती की समजा आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरचं उत्पन्न वाढलं असेल नागरिकाचं उत्पन्न वाढलं असेल तरी काय करतो की नागरिक आपल्या गरजा भागवण्यासाठी अधिकाधिक वस्तूंची मागणी करतो उपभोग्य वस्तू भाग उपभोग्य वस्तूंची मागणी करतो आणि त्यामुळं काय झालेलं आहे की आपण निर्यात करत नाही आहे तर आयात करतो आपली निर्यात आपोआप घडते आणि आयात वाढवल्यामुळं आपल्याला दुसऱ्या देशाला देणी द्यावी लागतात आणि देणी दे आपण देतो याचा अर्थ आपल्या तोलामध्ये तूट आपल्याला दिसून येते असं म्हणायचं मग आर्थिक विकासाचे कार्य आपल्याला कशा पद्धतीने करावं लागेल पुढचा घटक आहे तर त्याचं सांगायचं आपल्याला की भारतासारख्या विकसनशील देशात आर्थिक विकासाच्या प्रचंड योजना आपल्याला जातात म्हणजे आपण बघा की प्रत्येक योजना 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 आपल्याला आखल्या जातात पण त्या योजना किती प्रत्यक्षात येतात हा तुम्हाला तुमच्यासमोर मी हा विषय सोडून देतो कारण तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या समाज कल्याणच्या योजना असतील जिल्हा परिषदेच्या योजना असतील भारत सरकारच्या योजना असतील या सर्व योजना तुमच्यासमोर मांडल्या जात्या पण त्याची वास्तव परिस्थिती काय होते हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर मला भाष्य नाही करायचं पण आपण विचार करायला गेलो की ह्या विकसनशील देशामध्ये भरपूर आर्थिक विकासाच्या योजना मांडल्या जातात उदाहरणामध्ये आपण जर थोडा विचार जर करायला गेलो तर काय दिसून येतं तर यंत्रसामग्री असेल प्रगत तांत्रिक ज्ञान आता तुम्हाला माहिती असेल की मार्केटमध्ये कौशल्य आ, या नावानं म्हणजे आपलं कौशल्य विकास करायचं आहे व्यक्तिमत्व विकास करायचा अशा अनेक योजना तुमच्यासमोर किंवा स्कीम तुमच्यासमोर मांडल्या जातात म्हणजे याच्यातून आपल्याला काय होतं की याच्यातून आपण जर बघायला गेलो तर तांत्रिक ज्ञान तुम्हाला कसं मिळेल त्याचबरोबर तुमची या सर्व घटनेकडं बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा बदलू शकतो याच्यासाठी जास्त प्रयत्न केले जाऊ शकतात पण आपण यात जर बघायला गेलो तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण या गोष्टींची आयात करतो म्हणजे आपण पाहू शकतो की आपण तांत्रिक नॉलेज म्हणतो पण तांत्रिक नॉलेज आपण ज्या घटकाचं घेतो त्या सगळ्या सर्व घटक परदेशातून आपण आयात करतो उदाहरणार्थ आपण सॉफ्टवेअर्स म्हणतो भारतातील काही सॉफ्टवेअर आहेत काही टेक्नॉलॉजी आपण म्हणतो किंवा तंत्रज्ञान म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे काही इंडस्ट्री असतात त्या इंडस्ट्रीमध्ये असणारी जी काही मशिनरी आहे ती मशिनरी कुठून आलेली आहे तर त्या बाहेरच्या देशातून आपण मशिनरी आणतो म्हणजे त्याची आपण आयात करतो मोठ्या प्रमाणामध्ये त्याची आयात केली जाते त्यामुळे विकसनशील देशामध्ये सुद्धा जो काय आपला उपलब्ध काय जो काय कच्चा माल आहे आपल्याला काय आहे तो उपलब्ध कच्चा माल आहे साधन सामग्री आहे याची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वापर करावा लागतो आणि त्याची आपण निर्यात जे आहे ते कमी करतो म्हणजे बघा आपण परकीय देशातून आयात करतो यंत्रसामग्रीची पण त्या यंत्रसामग्रीवर आवश्यक असणारा जो काय कच्चा माल आहे तो आपल्या भारतामध्ये असतो पण त्याची आपण निर्यात करत नाही आहे कारण का का तो कच्चा माल आपण त्याच यंत्रसामग्रीच्या माध्यमातून पक्का माल कसा तयार करता येऊ शकतो यासाठी आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करत असतो किंवा त्या प्रोसेसमध्ये आपण असतो मग आपलं काय झालं की आपण निर्यातच आपली कमी झाली आयात मात्र आपली वाढली मग तपरकीय तंत्रज्ञान असेल किंवा अनेक गोष्टी आपण म्हणतो भांडवल असेल अद्यवधी यंत्रसामग्री असेल उदाहरण मला एक इंडस्ट्री उभा करायची आहे तर त्या इंडस्ट्रीमध्ये नवीन काही मशिनरी मार्केटमध्ये आल्यात का इंटरनॅशनल मार्केटमध्ये तर त्या मी मागवतो त्याच्याबद्दल त्यांना मी पे करतो पण त्या यंत्रसामग्रीला आवश्यक असणारा जो काही कच्चा माल आहे तो कच्चा माल माझ्या देशामध्ये तयार होतो पण त्या कच्च्या मालाची मी निर्यात नाही करत तर तो कच्चा माल त्याच यंत्रसामग्रीच्या माध्यमातून मी पक्का माल तयार करण्यासाठी करतो म्हणजे त्याच वेळेला काय होतं की माझी आयात आली पण निर्यात नाही झाली कच्च्या मालाची मग त्यामुळं व्यवहारतोलावरती सुद्धा हे संकट निर्माण झाल्याचं आपल्याला सांगता येणार आहे पुढचं आपण सांगू शकतो आर्थिक विषमता आता ही आमच्या देशामध्ये सर्वात मोठी समस्या आहे हे आपण मान्य करायला हवं आर्थिक विषमता आता आर्थिक विषमता कशी आहे तर आपल्या देशामध्ये जवळपास आपण बघायला गेलो म्हणजे मी अंदाजी सांगतो तुम्हाला दहा टक्के जी काय देशामध्ये जे काय उत्पा उत्पन्न उत्पन आहे किंवा उत्पन्नाचे जे काय साधन सामग्री आहे ती किंवा श्रीमंत आहेत म्हणून आपण तर ती, ती जवळपास दहा टक्के माणसांच्याकडं जी काही श्रीमंती आहे सामग्री आहे ती नव्वद टक्के इतकी आहे आणि नव्वद टक्के जनतेकडं दहा टक्के इतकीच आहे ही फार मोठी विषमता आज आपल्या देशामध्ये दे। आहे त्याच्यामध्ये कुठल्या कोणत्याही जातीचं कोणत्याही धर्माचं याचा मी मला उल्लेख करायचा नाही आहे पण ही मात्र आपल्याकडे वास्तव वा आहे त्यामुळं आपल्याकडं बहुसंख्य लोकांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या उप विकासाच्या योजना कधीही पोचत नाहीत किंवा पोचल्या तरी ते त्याला योग्य प्रकारचा फायदा त्याचा लाभ मिळत नाही हे सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल मग आपण पाहू शकतो की श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये जी दरी आहे ती दरी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे म्हणजे श्रीमंत हा आज तुम्हाला माहिती असेल की एक एक आपल्या भारतामधला एक एक श्रीमंत असा आहे की तो सेकंदाला लाखो रुपये कमवतो आणि आपल्या भारतामध्ये एक गरीब आहे की त्याला दिवसाला आज एक रुपया सुद्धा मिळत नाही आहे म्हणजे कुपोषितचं प्रमाण तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये कारण आर्थिक जी काय विषमता आहे ही फार मोठी आहे आणि त्या विषमतेला सुद्धा सामोरे जात असताना आपल्याला त्यांचा खर्च भागवण्यासाठी काही प्रमाणामध्ये परकीय देशांच्या वस्तूंची आपल्याला मागणी करावीच का लागते कारण आपल्या देशामध्ये तयार झालेल्या वस्तूंच्या किमती जास्त असल्यामुळं त्या सर्वसामान्याला घेता येत नाही किंवा घेणं परवडत नाही आता याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो आता मोबाईल आहे आपल्याला आपल्याकडं जो काही मोबाईल आहे अँड्रॉईड मोबाईल आहे तो अँड्रॉइड मोबाईल जर भारतीय कंपनीचा तुम्ही जर घ्यायला गेला तर जवळपास तो, तो पंचवीस ते तीस हजार रुपयाच्या रेंजमध्ये असेल पण तुम्ही चायना मेड असेल किंवा बाहेर कोणत्याही कंपनीचा तुम्ही जर मोबाईल घेतला सेम फॅसिलिटी तर जवळपास तो दहा ते बारा हजारमध्ये तुम्हाला आज मिळून जाईल म्हणजे याचा अर्थ काय की गरीब व्यक्तीला हो तो दहा ते बारा हजार रुपयेचा मोबाईल घेणं परवडेल पण आज मी असंही पाहिलेलं आहे की श्रीमंत व्यक्तींच्या तुम्ही जर कोण असतील आपल्या जवळपास किंवा मोठमोठे जे काही इंडस्ट्री आहेत त्यांची नावं नाही मी घेत त्यांच्याकडे लाखो रुपयेचे मोबाईल आहेत आणि आपल्याकडं हजार रुपयाचे मोबाईल आहेत हा आपल्याकडं आर्थिक विषमतेमधला भाग आहे त्यामुळे त्यामुळं काय होतो व्यवहार तो व्यवहार तोलामध्ये सुद्धा असमतोल निर्माण होण्यामध्ये मदत होते पुढचा आहे तुटीचा अर्थ भरणा आणि प्रचंड सरकारी खर्च आता कसा आहे बघा तुम्हाला माहिती आहे की आपण सध्या जर विचार करायला गेलो तर कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये सरकारच्या कार्याचा दिवसेंदिवस वाढ होत चालला आहे सरकार विकासाच्या योजनेच्यासाठी प्रशासन खर्च भागवण्यासाठी संरक्षण सामर्थ्य मिळवण्यासाठी मोठमोठ्या प्रकारच्या तुटीना सामोरे जाते आणि त्यासाठी अर्थभरणा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांचे पैशाचे उत्पन्न वाढले पाहिजे देशांतर्गत वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाला पाहिजे निर्यात घटते आहे आयात वाढती आहे असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आता काय झालेलं आहे बघा तर प्रचंड सरकारी खर्च आहे आज कशावरती सरकारी खर्च आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे कारण कोविडच्या नावा कोविडचं असेल किंवा अशा अनेक घटना आहेत की त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती फार मोठा प्र प्रघात करत आहेत किंवा आघात करत आहेत आणि त्यामुळे काय झालेलं आहे की देशावरच्या सरकारी यंत्रणेवरचा जो काही खर्च आहे तो खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे मग सरकार काय करतं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतं हो आता जर कोविड बाजूला जर ठेवला तर कोविड यायच्या अगोदर सुद्धा सरकारने भरपूर योजना राबवल्या हो त्या योजना प्रत्यक्षात त्या शेत सर्वसामान्य घटकांच्याकडे गेल्या नाही गेल्या याच्याकडे आपण जायचं नाही पण सरकारनं योजना राबवल्या लाखो रुपये करोड रुपयेच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले किंवा आर्थिक बजेटमध्ये त्याने मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे पण तो खर्च दाखवला त्याने पण त्याचबरोबर जे काय तुटीचं अर्थकारण म्हणतो आपण किंवा व्या जे काय व्यवहार व्यवहार तोला माझा जो काय असमतोल जो म्हणतो तो समतोल वाढतच गेला म्हणजे आपण कर्ज काढतो कुठल्या तरी राष्ट्रीय म्हणजे उदाहरणार्थ जागतिक बँक असेल आरबीआयच्या बँकेतून असेल असं कर्ज काढायचं आणि हो योजना राबवायची उदाहरण जसं आपल्याला कोविडच्या नावाखाली जसं सरकारनं कर्ज घेतलेलं आहे किंवा कोविड यायच्या अगोदरसुद्धा आर बी आयकडून सध्याच्या असणाऱ्या पातळीच्या सरकारनं क कोविडच्या अगोदरसुद्धा नोटाबंदी केल्या किंवा त्याच काळखंडामध्ये ज्या त्यांनी करोडो रुपये आर बी आयकडून घेतलेले आहेत म्हणजे अशा प्रकारचं सरकार काय करतं की कर्ज काढतं आणि करतं त्यामुळे कर्ज काढलं तरीसुद्धा तो एक प्रकारचा आपल्याला काय म्हणता येऊ शकतो म्हणजे आपण त्याचं देणे आहोत आपल्या देशामध्ये जी अर्थव्यवस्था जी आहे ती व्यवहारशैमध्ये तुटं आहे हे आपल्याला सांगण्याचा विचार केलेला आहे पुढचा आहे विनिमय दरातील बदल आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे विनिमय दरामधला जो बदल आपण म्हणतो तो तो पण फार, फार मोठा आहे कसा आहे तर देशाच्या विनिमय दराच्या बदलाचा जो आहे तो व्यापार शेषावरती फार मोठा परिणाम होतो म्हणजे आपण बघू शकतो आपल्या देशाचा जो रुपया आहे आणि परकीय देशाचा रुपाय किंवा अन्य देशाच्या तुलनेत आपल्या चलनाची जी किंमत आहे ती कमी झाल्यामुळं सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विनिमय दरामध्ये बदल झाले आता उदाहरण समजूया आपण मला अमेरिकेतून लॅपटॉप घ्यायचा आहे अमेरिकेत त्या लॅपटॉपची किंमत किती असेल आणि भारतीय तो लॅपटॉप भारतामध्ये आणल्यानंतर त्याची किंमत किती असेल समजा मला वीस हजार रुपयाला लॅपटॉप मला भारतात मिळतो तो तर त्याची किंमत अमेरिकेमध्ये डॉलरमध्ये असणार आहे म्हणजे त्याचे डॉलर हजारामध्ये तरी असतील का म्हणजे याचा अर्थ त्यांची वस्तू म्हणजे आमचा त्यांचा एक रुपया म्हणजे आता आमच्या ऐंशी रुपयाचं घरीत धरूया की एक डॉलरची किंमत ऐंशी रुपये आहे म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे जी एक रुपयाला वस्तू मिळणार आहे एक डॉलरला मिळणार आहे ती मला इथं भारतामध्ये ऐंशी रुपयाला मिळणार आहे म्हणजे विनिमय दर बघा त्यांचा एक रुपया आणि माझे ऐंशी रुपये ह्या दोघांच्या मध्ये काही विनिमय दर आहे आणि तो माझा भरून काढायचा असेल तो व्यवहार शेलमध्ये किंवा व्यवहार जो काय शेषामध्ये असेल व्यवहार तोल मध्ये असेल की जो काय असमतोल आहे तो वाढत चाललेला आहे म्हणजे आपल्या दोघांचं जे काय विनिमय चलन आहे ते वेगवेगळं आहे आणि त्यांच्या तुलनेनं आपल्या देशाचं जे काही विनिमय चलन आहे त्याची किंमत कमी आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला हा दिसून येतो की हा तूट जो आहे तो तूट जाणवतो पुढचं आहे भांडवलाचे स्थानांतर आता काय होतंय भांडवलांचे बघा म्हणजे बँक दर असेल विनिमय दर असेल या बदलामुळे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये भांडवलाचे आपल्याला स्थानांतर होते अशा वेळी देशामध्ये भांडवलाची आयात मोठ्या प्रमाणावर झाल्यास कर्जावरील व्याज गुंतवणुकीवरील लाभांश आणि कर्जफेडीचे हप्ते इत्यादीमुळे परकीय देणे वाढतात काय होतंय म्हणजे समजा प्रत्येक देशामध्ये देशा दे बँकेचे जे काय रेट असतात व्याजदराचे आणि होम लोन तुम्ही घ्यायला गेला की राष्ट्रीयकृत बँकेत जर तुम्ही गेला तर त्याचं होम लोनचे व्याजदर वेगळे तुम्ही व्यापारी बँकेत गेला तर त्याचे व्याजदर वेगळे त्याचबरोबर तुम्ही इंटरनॅशनल मार्केटच्या बँकेमध्ये गेला किंवा जागतिक बँकेमध्ये गेला तर त्याचे होम लोनचे रेट वेगळे आणि प्रायव्हेट जसं बँक आपण म्हटलं त्याच्यामध्ये वेगळे तुम्ही पतसंस्थेकडे गेला तर त्याचे व्याजदर वेगळे आता असा हा जो काय प्रकार सगळा आहे तो कसा काय आहे तर तुम्ही जर विचार करायला गेला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये समजा होम लोन घ्यायला गेला तुम्ही तर साडेसहा टक्के इतका व्याजदर असेल तर त्याच पद्धतीनं जर तुम्ही व्यापारी बँकेकडे गेला तर साडेआठ नऊ टक्के दहा टक्के असा असेल आणि पदसंस्थेत गेला तर बारा पंधरा टक्के असेल फायनान्सकडे गेला तर सतरा अठरा टक्के असेल म्हणजे हा व्याजदर असा वेगळा का तर त्याच्याकडून एक आपल्याला एक उत्तर मिळतं सेबिल म्हणजे तुम्ही यापूर्वी तुमच्या जो काय पॅन नंबर आहे आणि आधार नंबर आहे त्याच्यावरून तुम्ही कोणत्या प्रकारचा कर्ज व्यवहार केलेला आहे केलेलं नसेल तर तुमचा सेबिल हा मध्ये असतो किंवा झिरो मध्ये पकडला जातो आणि जर तुम्ही यापूर्वी जर कर्ज पुरवठा घेतलेला असेल आणि तो व्यवस्थित कोणत्याही प्रकारचा हप्ता न चुकता जर तुम्ही कंटिन्यू भरून ते फेडलेले असाल तर मात्र तुमचा जो काय सेबिल आहे तो नऊ दहा आठ या रेंज मध्ये राहतो त्यामुळे तुमचा सेव्हिल स्कोर जो आहे तो स्टँडर्ड मांडलं जातं त्यामुळे तुम्हाला कमीत कमी व्याजदरातलं कर्ज मंजूर होतं म्हणजे हा जो काही सगळा का प्रकार आहे तो सुद्धा प्रकार ह्या भांडवलाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतो त्यामुळे काय होतं की आपल्याला ज्या देशामध्ये योग्य प्रकारचं आपल्याला गुंतवणूक करता येऊ शकते ज्या देशामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे चा... गुंतवणूक करत असताना अडचण येणार नाही त्यासाठी प्रत्येक जण प्रत्येक कंपनी इंटरनॅशनल कंपनी तर या देशातून त्या देशामध्ये स्थलांतरित होतात किंवा स्थानांतरित होत असतात आणि ते होत असताना काय होतं समजा तिकडे गेलं की तिथल्या कर्जावरला व्याज असेल लाभांश असेल लाभांश म्हणजे गुंतवणुकीवरला लाभांश असेल कर्जफेडीची हप्ते असेल याच्यामुळे सुद्धा परकीय देणे जी आहे ते वाढतात आणि त्यामुळं व्यवहार शेष जो आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये तूट दिसून आलेले आहे पुढचं आहे अवजड आणि मोठ्या उद्योगातील गुंतवणूक आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की देशामध्ये आणि मोठ्या उद्योगामध्ये गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणात करावं लागते कारण विकसनशील देशाला आपल्याला देशामध्ये विकास जलद घडवायचा आहे त्यामुळे तू काय करतो की मोठ्या उद्योगामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करतो उदाहरण कुठले मोठे उद्योग आहेत लोखंड असेल पोलाद असेल पोलाद निर्मिती असेल त्यानंतर विद्युत निर्मिती आहे कोळशाचे खाणी आहेत रेल्वेचे इंजन निर्मिती असेल किंवा रेल्वे मार्गाचं विस्तारीकरण करायचं असेल रेल्वे मार्गावरती विद्युत यंत्रणा जोडायची असेल किंवा बोटी बांधायची असेल हा या सर्व गोष्टी जे काय मोठ्या आहेत ह्या सर्व गोष्टीवरती गुंतवणूक केली जाऊ शकते आणि ह्याच्यावरती गुंतवणूक जर करायची असेल तर यांचं जे काय कर्ज पुरवठा असतो हा दीर्घ कालखंडासाठी असतो मोठा असतो कालावधीसाठी असतो पण तो पूर्ण होण्यासाठी भरपूर वेळ लागतो आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे थोडंसं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की जो काही नॅशनल हायवे असतो बघा किंवा आपल्या कोल्हापुरामधला जो काय रोड झाला त्याच्यामध्ये टोल नाके बसवले होते पण सरकार कोल्हापुरातल्या संपूर्ण वेगवेगळ्या पक्षाच्या संघटनेने सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन त्याच्यावरती मोठा संघर्ष केला आणि टोल जे हे प्रकरण आहे ते त्यांनी हणून पाडण सरकारला ते पेड करावं लागलं आता तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळेस इंटरनॅशनल नॅशनल रोड होता त्या रोडवरती समजा मी उदाहरणासाठी सांगतो याच्या आकडेवारीकडे तुम्ही जाऊ नका समजा मला शंभर रुपये मी खर्च केला आहे आज आणि रस्ता बांधलेला आहे आणि सरकारनं काय करायचं आहे वापरा त्याचं जतन करा आणि हस्तांतर करा हे सरकारीच धोरण आहे कि किंवा त्या कंपनीचं धोरण आहे समजा मी आज केलं असेल तर मला तो रस्ता जोपर्यंत मी शंभर रुपये जी काय पेड केलेले आहेत किंवा तिथं खर्च केलेले आहे ते शंभर रुपये मला परत मिळायला दहा वर्षे जाणार आहेत असं घरीत धरूया तर दहा वर्षामध्ये जो काय येणारा खर्च असा तो मीच करणार आणि त्या त्या रस्त्यावर पूर्ण स्वातंत्र्य किंवा त्या रस्त्यावर ते, ते पूर्ण अधिकार माझे राहणार त्यामुळे मी तिथं टोल नाका बसवणार आणि कुठल्या गाडीकडून किती मी टोल घ्यायचा ते मी मी ठरवणार आणि त्याच्या त्या टोलच्या रकमेतून माझं का जे काय कर्ज मी जे काय तुम्हाला दिलेलं होतं शंभर रुपये ती मी याला वसूल करायचं आहे आता विचार करू शकतो मी शंभर रुपये खर्च केलेले आहेत पण त्या शंभर रुपयेचं मला हजार रुपये घ्यायचे आहेत त्यामुळे मी दहा वर्षाच्या ठिकाणी पंधरा वर्ष सुद्धा तो टोल मी आहे त्यासाठी चार चार आणि पाच पाच वर्ष झालेला आहे त्यानंतर ना मग जनतेने ते टोल नाका जो आहे तोच जाऊन टाकलेला आहे किंवा उद्ध्वस्त केलेला आहे उदाहरण तुम्हाला याचं पाहिजे असतं तर सांगलीमधलं जे काय अंकली जवळचे जे काय फुल पूल आहे त्या धरणावरलं त्या पुलाचा जो काय टोल अगोदर होता तो टोल त्यांचं संपून झाल्यानंतर सुद्धा टोल चालू होता कोणाला माहिती असेल सांगलीतल्या वगैरे कोणता मित्र असेल तर त्यांना विचारून तुम्ही घेऊ शकता म्हणजे मला मिळालेली माहिती आहे त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा तो टोल केला, केला का मुड़ थी थी काय केला त्याच्यावरती आंदोलन केल्यानंतर तो बंद पाडला म्हणजे अशा अनेक प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतात की जे काही अवजड किंवा मोठमोठे उद्योग यंत्रणा आहे त्याच्यावरती सुद्धा हा जो का व्यापार शेष आहे व्यवहार शेष आहे त्याच्यामध्ये तूट वाढते हे आपल्याला दिसून आलेलं आहे पुढचं आहे अविकसनशील देशातील वस्तूच्या मागणीमध्ये घट असते काय सांगायचं आहे आता बघा तर अविकसनशील देश जे आहे ते शेतीप्रधान देश असतात त्यामुळे त्यांच्या देशामध्ये अन्नधान्य कापूस ताक देलबिया यासारख्या शेतमालाचं उत्पादन होतं त्यांचं ते किंम त्यांची जी काय त्या वस्तू असतात वस्तू असतात त्यांची विकसित देशांना निर्यात करावी लाग करत असतात पण अलीकडच्या काळामध्ये आपण जर विचार करायला गेलो तर विकसित देशाने उत्पादन तंत्राचे बदल झाल्यामुळं बदल घडवून आणलेले आहेत त्यामुळं त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे तर त्या देशाने आधुनिक यंत्राच्या सहाय्याने विकसित केलेल्या नवनवीन पर्यायी वस्तूंची त्यांनी निर्मिती केलेली आहे म्हणजे आपण सांगू शकतो की जे काय अविकसित देश आहे त्या देशांच्या मध्ये दे सर्वात मोठा व्यवसाय कोणता तर शेती व्यवसाय आणि शेती व्यवसायातून मिळणारी जे काय उत्पादन आहे उत्पन्न आहे त्यांचं ते मोठं आहे किंवा ते मिळवतात ते आहे ते विकसित देशांना त्यांनी निर्यात करायची असते किंवा निर्यात करत असतात पण आता सध्या काय झालंय की आधुनिक या नवीन नवीन नवी पर्यायाच्या मार्गामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी काय केले की के पर्याय वस्तूंचं तिने तिकडे उत्पन्न वाढवायला के सुरुवात हो केलेली आहे उदाहरण आपण बघू लागलो की आपण इकडे कापसापासून कापड तयार करतो तर त्यांनी कापसापासून कृत्रिम धागे तयार करायला सुरुवात केली त्यानंतर ज्यूट ऐवजी तिकडे ती पॉलिथिन तिने वापरायला चालू केली प्लास्टिकच्या वस्तू त्यांनी ती तिकडे वापरायला चालू केल्या आता साखर आपल्याकडे गुळापासून बनवली जाते सॉरी मुसापासून साखर बनवली जाते पण त्या देशामध्ये साखर बनवण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग वापर केले जाऊ के शकतात म्हणजे आपल्या लक्षात काय येऊ शकतं की ज्यावेळेला जो काही विकस विकसनशील देश आहे किंवा विकसित देश आहे तो म्हणजे कमी विकसित असलेला किंवा अविकसनशील असलेल्या देशातल्या जे काही महत्वाचं उत्पादन आहे पिका आहे तो त्या ती विकसित देशाकडे पाठवायची असतात किंवा त्यांना निर्यात करायची असते पण त्यांनी काय करतात का काही वेळेला ती निर्यात ॲक्सेप्ट करतात म्हणजे आयात ती स्वीकारतात काय वेळेला स्वीकारत नाहीत कारण ते काय करतात का पर्यायी वस्तू नवीन पर्याय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोधून काढून त्या वस्तू ते तयार करण्याच्या भानगडीत पडतात त्यामुळे आपलासुद्धा परत व्यापार जो आहे तो ढासळतो आणि आपल्या व्यवहारामध्ये असमतोल निर्माण झालेला आपल्याला दिसून येऊ शकतो पुढची हे आपल्या सर्वात आणि मोठी आहे आपल्या देशामधले मोठी आणि वाढती लोकसंख्या म्हणजे भारतासारखा देश उदाहरण चायना असेल पण भारतासारख्या देशाचा जो काय आहे तो लोकसंख्येचा आकार फार मोठा आहे आणि लोकसंख्या वाढीचा जर दर, दर जो आहे तो जास्त असल्यामुळे या वाढत्या लोकसंख्येची मागणी भागवणं फार आवश्यक आहे त्यामुळं काय होतं की आपण निर्यात करण्याच्या जा भानगडी जास्त परत नाही कारण आपण जे काय पिकवतो जे काय उत्पादन करतो ते आपल्याच देशातल्या लोक लोकसंख्येला अपुरे पडते मग अपुरे जर पडत असेल तर आपण विकणार काय असाही प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं आपल्याकडे निर्यात घटते आणि आयात वाढते कारण कशामुळं तर भारतातली लोकसंख्या ही मोठी आहे त्यामुळं त्या, त्या लोकसंख्येच्या गरजा भागवताना नाके नव ना घेते तर त्याच्यात त्यांना त्या 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 उपाशी ठेवून आपण कसं काही नि -नि निर्यात करणार पण काय होतं त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आम्हाला आयात करावी लागते ही सुद्धा व्यवहारतोलाची एक तूट आहे हे सुद्धा आपल्याला मान्य करायचं आहे पुढचं आहे विदेशी व्यापारातील काही अटी असतात आता कसं असतं की प्रगत देश असतात त्यांच्यामध्ये का काय असतं त्यांनी काही अनुकूल त्यांच्या दृष्टीने अनुकूल असणाऱ्या काही गोष्टी त्यांनी ठरवलेल्या असतात उदाहरणार्थ आपला व्यवहार तोल त्यांनी बिघडू नये म्हणजे त्यांच्या देशाला वाटतं कारण समजा मी विकसित आहे उदाहरणार्थ मी श्रीमंत आहे तर माझ्या या सर्व जीवनामध्ये कोणत्याही प्रकाराचा त्रास होऊ नये अशा प्रकारे त्यांची नेमावली असते उदाहरणार्थ मी बिल्डर एखाद्या उद्योगधंद्यावाला आहे उद्योजक आहे तर मी काय करतो की समजा तीन शिफ्टमध्ये तुम्हाला कामगार बोलवले असेल तर त्या तीन शिफ्टमध्ये तास तासभर तुम्हाला लेट नाही येता येणार तुम्हाला बायोमेट्रिक केलं जातं तुम्ही त्याच सेकंदात त्याच दहा मिनिटामध्ये जर आलेला असाल तर तुम्हाला आत एंट्री मिळते नाही तर आत एंट्री मिळत नाही कारण तो नियमाला तो ठरवतो कारण तुम्हाला पेड करतो तो पे देत पैसे देत असतो त्यामुळे त्याचं ठरवणं ते फार महत्वाचं त्यामुळे काय होतं की अशा वेळेला त्याचे निर्बंध येतात म्हणजे आपण जर बघितलं गेलं तर देश जे आयात करतात त्यांच्यावरती जे निर्बंध घालतात की आम्हाला क्वालिटीच्या वस्तू तुमच्याकडून येणार आहेत का क्वालिटीच्या वस्तू असतील तर आम्ही ॲक्सेप्ट करणार आहे त्या ऍक्सेप्ट करणार नाही त्यामुळं काही वेळेला विदेशी व्यापारामध्ये सुद्धा अठीणं सामोरं जावं लागतं आणि त्या आठीची जर पूर्तता आपण जर करू शकलो नाही विकसित राष्ट्र करू शकले नाही तर त्यांची आयात जी निर्यात आहे ती निर्यात थांबते आयात मात्र त्यांची वाढ चालू असते त्यामुळे हा सुद्धा व्यापारशेष जो व्यवहार तोलामध्ये जो काय तूट आहे ती आपल्याला सांगता येणार आहे पुढचं आहे जे काय प्रगत देशामध्ये आहे तुमचं नाव लोक फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे उदाहरण काय होतं बघा की आपल्याकडं बघितलं आपण तर ॲपल कंपनीचा मोबाईल स्मार्टफोन याच्या नावानं आपण काय करतो इतके काय उत्तेजित होतो त्यामुळे त्या कंपनीचा मोबाईल मला घ्यायचा आहे का तर त्या देशातली किंवा त्या कंपनीचं नाव आहे उदाहरणार्थ आपल्याकडं सोनीचं एक नाव होतं आता नोकियाचा मोबाईल आपल्याला अत्यंत कमी दिसतात पण आता सध्या मार्केटमध्ये कुठल्या कंपनीचा मोबाईल जास्त चालतात कोणत्या कंपनीची कम्प्युटर चाल चालतात कोणत्या कंपनीची लॅपटॉप चालतात त्याच कंपनीचा ब्रँडेड म्हणजे आपण काय करतो की ओके सर काय करायचं असेल तर ब्रँडेड घ्यायचं म्हणजे आपण आज बघू शकतो की घरामध्ये माणसं असतात चार आणि बाईक असतात पाच ते सहा म्हणजे दूध आणण्यासाठी बाईक वेगळी लाँग रूटला जायचं असेल तर बाईक वेगळे फॅमिलीला घेऊन जायचं असेल तर गाडी वेगळे आणि मित्रांच्या सोबत जायचं असेल तर गाडी वेगळे म्हणजे असे श्रीमंत व्यक्तींची अशी उदाहरणं असतात त्यामुळे झालेलं काय असतं की ते ब्रँडेड वस्तू वापरण्याच्या दृष्टिकोनातून आयात जास्त करतात आणि आपल्या देशाची निर्यात तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे परत आपलं काय होतं की तूट जे आहे कारण मी अमेरिकेतून जर एखाद्या वस्तू घेतली असेल तर अमेरिकेला मला पेड करावं लागणार आहे ना म्हणजे माझ्या देशातला जो काय पैसा आहे तो बाहेर देशात गेला आणि त्यांच्या वस्तू आल्या म्हणजे पैसा गेला याचा अर्थ तूट आहे पैसा आला असता तर आपल्या देशामध्ये तूट भरून निघली असते हे आपल्याला सांगायचं पुढचं आपण बघू शकतो त्याचा खर्च सुद्धा आपल्याला भरपूर आहे आता उदाहरण मी जर म्हटलं आपण जर त्या वस्तू इथं तयार करायच्या म्हटल्या तर आपल्याला खर्च किती येईल उत्पादना खर्च भरपूर वाढणार आहे त्याचबरोबर आपल्याला टेक्नॉलॉजी त्यांचा सुद्धा खर्च भरपूर आहे उदर आपण जर बघायला लागलो तर आपल्याला आज आज सुद्धा माहिती आहे की एखादी वस्तू आपल्याकडे खराब झालेला असेल तर त्या वस्तूचे पार्ट जवळपास मिळत नाही एक दहावीस म्हणजे दहा रुपयेचं आपण काहीतरी म्हणतो किंवा पन्नास रुपयाची आपण कायतरी वस्तू म्हणतो पण त्याच्या मला जो काय पार्ट असतो तो फार महत्त्वाचा असतो हार्डवेअरमध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकते आणि तो जर एक पार्ट जर नसेल तर जवळपास महिना महिनाभर ते मशीन बंद असतं कारण तो पार्ट बेंगलोर असेल बाहेरच्या देशातून असेल असं मागवावं लागतं आणि मागवल्यानंतरच ते मशीन चालू होतं तर होत नाही त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला खर्च वाढवतो आणि तोसुद्धा आपल्याला या तुटीमध्ये आपल्याला हे करावं लागतं उल्लेख करावा लागतो ला त्याचबरोबर उत्पादन तंत्रामध्ये जे काही दिवसेंदिवस बदल होत आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला फार महत्त्वाचा आहे म्हणजे आपण सांगू शकतो की आज कुठल्या ऑफिसमध्ये जर तुम्ही गेला तर तिथल्या असणाऱ्या बदलाच्यामुळे म्हणजे दहा माणसं काम करत होती तिथं दोन माणसात काम करत आहेत दहा माणसाचं काम दोन माणसं काम करावं लागलं कारण हे काय समोर झालं तर कॉम्प्युटर आलेले आहेत पूर्वीचं जे हस्तलिखित काम होतं ते आता आज बंद पडायला लागलं त्यामुळे काय झालेलं आहे की बदल तंत्रज्ञान आलेलं आहे आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की खाता म्हणजे मला काल एकाचा फोन आला होता की खाता जे काय मोबाईलवरती ॲप वापरलं जातं त्याच्यातून आपल्याला कुणाला काय सांगायला लागत नाही काय नाही मोबाईलमध्ये लगेच आपल्याला त्याचं रेकॉर्ड ठेवता येतं म्हणजे आपण आज सुद्धा काही जणांचं डायरिया वापरत असाल पर्सनल डायरी मी आजही वापरतो पर्स पर्सनल डायरी म्हणजे त्यामध्ये मी लिहून ठेवतो की काय झालं कसं काय झालं ते सर्व लिहून माझा रेकॉर्ड असतं पण आजकाल काय झालं काही जण ते मोबाईलमध्येच सेव्ह करू लागले आता त्याचा तोटा पण होऊ शकतो नाही असं नाही की मोबाईल गायब झाला की सगळंच गायब होऊ शकतं पण त्यांनी ते ती जर ड्राईव्हला जर ठेवलं असेल तर राहू शकतं म्हणजे याचा अर्थ हा बदल झालेला आहे आणि सेवाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला या गोष्टीचं उदाहरण आपल्याला तुम्हाला सर्वांना माहिती आहे राफेलचं प्रकरण असलं तर त्याचा गोंधळ किंवा भ्रष्टाचाराकडे मला जायचं नाही पण राफेल असेल तर ते संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आहे जहाज आहे म्हणून संरक्षण दृष्टिकोनातून कुठल्याही प्रकारचे पर्याय आपण शो बघत असतानासुद्धा आपण काय म्हणतो की आपल्याकडं संरक्षण फार महत्वाचं सुद्धा आपल्याला पैसा आपण जास्त खर्च करतो अशा प्रकारचे आपल्या देशामध्ये जे काय व्यवहार जो व्यवहार तोलातली जो काय तूट आहे ती तूट वाढण्याची ही सर्व कारणं आहेत लक्षात आलं असेल सर्वांच्या परत फक्त वाद मी या कारणांची टायटल सांगतो किंवा त्याचे महत्वाचे मुद्दे नाव सांगतो म्हणजे लक्षात तुमच्या परत परत येईल की व्यवहार शेषातली व्यवहार शेष किंवा तूट वाढण्याची कारणं कोणती आहेत पहिले लक्षात घ्यायचं आपल्याला म्हणायचं आहे पाहू शकतो आपण की चल चलन पैशाची वाढ झाली की होऊ शकतं दुसऱ्या उत्पादनामध्ये बदल झाला माझं पैसे वाढलं असेल तर मी खर्च वाढवू शकतो आणि खर्च बाहेरच्या उपभोगी बाहेरच्या वस्तूवर म्हणजे माझ्या उपभोग्य वस्तू म्हणून बाहेरच्या वस्तू मी देशाला खरेदी करू शकतो विकासाची अवस्था आपण जर बघायला गेलो तर ते सुद्धा आहे म्हणजे तेजी मंदीचा सुद्धा परिणाम होतो समजा आपल्याकडे एकंद्र वस्तूच्या आपल्याला किमती तेजी मंदी आलेल्या असेल तर आपण बाहेरच्या या देशाला काही वस्तू स्वस्त असणाऱ्या मिळतात का याच्याकडे बघतो आर्थिक विकासाचे कार्य सुद्धा आपण बघायला बघायला होतो म्हणजे अद्यावत काही वस्तू बघतो अद्यावत काही तंत्रज्ञान मिळते का बघतो आपण म्हणजे का, ते आर्थिक विकासाच्या कार्यामध्ये आपल्याला समाविष्ट होऊ शकतं देशामध्ये आर्थिक विषमता तर अफाट आहे गरीब श्रीमंत असेल कामगार मालक असेल अशी जी काही विषमता आहे तीसुद्धा फार वाढते आणि तीसुद्धा भरून काढणं शक्य नसल्यामुळे व्यवहार शेषामध्ये किंवा तोट भरून पडलेले आहे त्यानंतर प्र सरकारचा प्रचंड सरकार जो काही खर्च आहे तो वाढलेला आहे वेगळ्या प्रकारच्या योजनांच्यावरती असेल वेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी देणे असेल ह्याच्यावरती होतोय दर म्हणजे समजा आपला एक परकीय देशाचा दे विनिमय दर याच्यामध्ये दोघांच्या मध्ये जे काही तफावत आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला व्यवहार शतोय भांडवलाचं स्थानांतर असेल किंवा भांडवल आपण काय करतो गुंतवणूक जी आहे ती या देशातून त्या देशात त्या देशातून या देशात जिथं सोयीचं पडतं त्या ठिकाणी आपण ट्रान्सफर करू शकतो किंवा त्याच्यातून मग मिळणार आपला व्याजदर लाभांश कर्जफेडी छापते याच्यातून सुद्धा व्यवहार शेषामध्ये तूट निर्माण झालेली आहे किंवा असमतो झालेला आहे त्यानंतर मोठमोठ्या उद्योजन त्यामध्ये गुंतवणूक असेल म्हणजे कोळसा असेल रेल्वे इंजिन निर्मिती असेल रेल्वेची वाहतुकाचे विस्तारीकरण असेल रोडवेज असेल रोड असेल असे अनेक प्रकारचे मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा गुंतवणूक वर्ण ते सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे त्यानंतर काही वस्तूंच्या मागणीमध्ये घट झालेलं आहे म्हणजे काय झालं की आपल्याला विकसनशील देश आहे पण त्याच्यामध्ये अन्नधान्याचं उत्पादन जास्त होतं म्हणजे जे विकसनशील देश आहे त्यांच्यामध्ये पण काय होतं की जे काय विकसित देश असतात त्यांच्याकडे आपण ते निर्यात करू शकतो पण त्यांनी काय केलं की त्याला पर्यायी काही वस्तू शोधून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडंसुद्धा जी काही आपली निर्यात होती ती थोडीशी कमी झालेली आहे हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल पुढचा हे वाढती लोकसंख्या म्हणजे लोकसंख्येच्या गरजा भागवणं विकसनशील देशाला अशक्य झाल्यामुळं ते काय करतात त्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतात प्लस ते उत्पादन वाढवत असतात आणि बाहेरच्या देशातून काही उत्पादन आयात ते आयात करतात पण निर्यात त्यांच्याकडून कमी होतं त्यामुळे सुद्धा आपण झालेलं आहे व्यापारामध्ये काही अटी असतात म्हणजे निर्बंध काय घातले असतात की आम्हाला व्यापार करायचा असेल तुमच्याबरोबर तरी हे निर्बंध आहेत तुम्ही आम्हाला आयात करायचे निर्यात वस्तू करणार असेल तर ती आम्ही आयात घेत असताना सुद्धा त्या क्वालिटीच्या आहेत का चांगल्या पद्धतीचे आहेत का हे चेक जी का नाव लोकिक चा नावा खाली ती घेत नाही त्यामुळे त्यांचे निर्बंध काही असतात काय होईल आपण नावलौकिकच्या नावाखाली चांगल्या वस्तू ॲक्सेप्ट करायचा प्रयत्न करतो मग ते कितीही रुपयाला महाग असल्या कशाही असल्या तर ब्रँडेडच्या नावाखाली आपण वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं काय झालेलं असतं की खर्चामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे उदाहरण एखाद्या वस्तूचे पार्ट्स आपण म्हणते उदाहरणार्थ फ्रीज असेल ह्या सर्व काही गोष्टी असतात टी व्ही असेल किंवा काही वस्तू असतील त्यांची पार्ट्स जे आहे ते तंत्र उत्पादनांचा खर्चामध्ये सुद्धा त्यांच्या बदल झाल्यामुळं आपण त्याच्याकडून बाहेरच्या व देशातूनच वस्तू काय पाहण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर आपण बदल झाल्यामुळे काय करतो आपण नवीन नवीन तंत्रज्ञान शोधून काढण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वात महत्त्वाचा सेवामध्ये म्हणजे आपण त्याच्याकडून ते वेगळ्या प्रकारच्या सेवा ॲक्सेप्ट करतो जहाज वाहतूक असेल रेल्वे वाहतूक सॉरी विमान वाहतूक असेल त्याचबरोबर संरक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल अशा प्रकारची आपण त्यांच्याकडून काही मागणी करत असतो अशा घटकांच्या माध्यमातून देशातल्या असणाऱ्या व्यवहार शेषातील जी काही तूट आहे ती तूट वाढत आहे की ही तू वाढीची कारणं आहे ओके क्लिअर झाले सर्वांना hmm. आता पुढे जायचा मग जा याच्यावर उपाय काय असतील बघूया म्हणजे हे सर्व कारणं आहेत की अशी वाढते तशी वाढती ह्या तुटीच्या मुळामुळे ह्या ह्या गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत मग कारण काय आहे म्हणजे किंवा किंवा उपाय काय आहे ज्या शोधायचे आपल्याला बघूया आता जर मला हे व्यवहार शेषाचे किंवा व्यवहार तोडाचे जे संकट आहे ते जर दूर करायचं असेल तर काय करावं लागेल त्याचा थोडासा आपण आज आता आढावा घ्यायचा आहे आता आढावा घेत असताना पहिल्यांदा काय करायला पाहिजे चलन घट करायला पाहिजे पण चलनवाढ आपण केली होती ती चलन कमी करायची चलन घट केल्या कमी केल्यामुळे काय होऊ शकतं की पैशाचा पुरवठा कमी होईल आणि पैशाचा पुरवठा कमी होऊन वस्तूच्या किमती आपोआप कमी होतील वस्तू या किमती कमी झाल्या की विदेशातून वस्तू ज्या आपण आयात करतो त्यांच्या किमतीपेक्षा देशातल्या वस्तूंच्या किमती कमी असते म्हणजे समजा आपल्या देशामध्ये असणाऱ्या वस्तूंच्यापेक्षा कमी किमतीच्या वस्तू आपल्या आहेत हे ज्या लक्षात येऊ शकतं तेव्हा आपण कमी किमतीच्या वस्तू खरेदी करू शकतो त्यामुळं आपल्याला परकीय वस्तूंच्या प्रमाणामध्ये आपल्या देशाच्या वस्तूची किमती कमी जर असेल तर आपल्याला त्या वस्तू निर्यातसुद्धा करता येतील आणि त्यांच्या आयातीवरती बंद नाही येतील म्हणजे तुमचा तुमची किंमत समजा त्यांची शंभर रुपये किंमत आहे आपली पन्नास रुपये किंमत असेल तर आपण काय करतो ओके तुमच्या शंभर रुपयाच्याऐवजी आमचे पन्नास रुपये तुम्ही पण घ्या पण तुमची शंभर रुपयेची आम्हाला नको असं होऊ शकतं म्हणजे आपल्याला काय होतं चलन घट करणं फार गरजेचं आहे दुसरं काय आहे अवमूल्यन अवमूल्यन म्हणजे काय करायला पाहिजे आपल्या देशाच्या आपल्या देशाच्या चलनाचे जवळपास जर बघितलं तर आपण मूल्य जे आहे ते दोन तीन दोन वेळा आपण अवमूल्यन केलेलं आहे म्हणजे जसं नोटाबंदी असेल किंवा अशा प्रकारचं असेल जाणीवपूर्वक आपण कमी करणं म्हणजे अवमूलन करणं म्हणजे जाणीवपूर्वक माझ्या वस्तू रुपयाची किंमत व्हॅल्युएशन कमी करून घेणे म्हणजे आपण म्हणतो बघा की कि स्वतःची किंमत कमी करून घेतो आपण त्याला अवमूलन असं म्हटलं जातं मग हे काढ केलं जातं जवळपास आपण विचार करायला गेलो तर एकोणीशे एकोणपन्नासला भारतानं रुपयाचे सर्वप्रथम अवमूल्यन अवमूलन केलं होतं मात्र इंग्लंडनं सह अनेक देशांनी ह्या चलन अवमूलन केल्याने भारताला विशेष लाभ झाला नाही असं सुद्धा डिक्लेअर केलं होतं म्हणजे एकोणपन्नासला आपण अवमूलन केलं होतं त्यानंतर अनेक त्यानंतर आपण जवळपास एकोणीसशे मध्ये परत आपल्या देशाच्या रुपयाचं अवमूलन केलं होतं त्यामुळे भारताची आपली त्यावेळेला निर्यात वाढली होती म्हणजे समजा त्यांचा रुपया एक असेल तर आपलं त्याचं पन्नास पैसे म्हणजे आपण पन्नास पैसे त्यांच्या वस्तू पाठवल्या त्यांच्याकरता ते रुपयाला विकू शकतात म्हणजे अवमूलन केल्यामुळे निर्यात वाढली होती त्यांना फायदा झाला होता आणि दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये सुद्धा भारतानं दोन वेळा अवमूलन केलं होतं आणि अवमूलन हा काय झालं व्यापार शेषातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी तात्पुरचा एक उपाय होता म्हणजे काय होऊ शकतं की आपल्या वस्तूच्या किमती आपल्या देशाचं मूल्य जे आहे ते जर कमी केलं तर त्याच मूल्यामध्ये तिकडं देशामध्ये पाठवत असताना त्याच्यातून आपल्याला आपल्या वस्तू जास्त ती मागणी करतील आणि जास्त मागणी केल्यामुळे आपल्या देशामध्ये व्यापार आप तूट भरून निघू शकते व्यव जी व्यवहार व्य जी काय तूट आहे ती तूट भरून निघू शकते याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे हे अवमूल्यन हा प्रकार ॲक्सेप्ट केलेला होता पुढचा आहे विनिमय दरामध्ये घट करायची आता काय करायचं विनिमय दरामध्ये घट करायचं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एखाद्या देश विशिष्ट देशाच्या चलनाकरता असणारी जी काही मागणी आहे आणि त्याचा पुरवठा आहे त्यांच्यामध्ये जे काही आपण जे काही विनिमय मुलेत जे काय ठरवलं जातं ते आपोआप कमी होत असतं म्हणजे काय होतं आपल्या देशाचं अमूल्यन मूल्य जे आहे दर जो आहे तो कमी केला तर लगेच दुसऱ्याच्या वेळेस आता माझी एक रुपयाची वस्तू त्यांची पण एक रुपयाची वस्तू पण मी काय म्हटलं की माझी ह्या वस्तूची किंमत व्हॅल्युएशन माझं विनिमय जरा कमी केलं तर ती काय होणार आहे त्यांच्याकडून जी काय त्याची मागणी जी आहे ती आपोआप कमी झाल्यामुळं त्या देशाच्या संदर्भामध्ये किमतीच्या संदर्भामध्ये देशी चलनाच्या परकीय चलनाच्या संदर्भामध्ये किमती कमी होऊन काय होणार आहे कमी होऊ लागल्यामुळं ते आयात कमी होऊन आपली निर्यात वाढणार आहे त्यामुळे ती काय करतील की अरे यांची वस्तू स्वस्त मिळते त्यामुळे ते मागणी करू शकतात आणि त्या वस्तू घेऊ शकतात त्यामुळं आपल्याला विनिमय दरसुद्धा कमी करावा लागेल के के करणं हा त्याच्यावरचा एक उपाय आहे पुढचा आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं सहाय्य घ्यायचं आता एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार तोसाची जे काही अरिष्ट आहेत किंवा क्रायसिस झालेले आहेत ती जर कमी करायची असेल तर काय करायला पाहिजे त्यासाठी बाहेर पडण्यासाठी इंटरनॅशनल जे काही आंतरराष्ट्रीय जी काही नाणेनिधी आहे त्यांच्याकडून मदत घ्यायची ते काय मदत करून घेणार ती तर त्यांच्या नाण्यानिधी सभासद देशाला विदेशी चलनाच्या मोबदल्यात परकीय चलन उपलब्ध करून दिलं जातं अनेक वेळा नाण्यानिधी सभासद देशाला याबाबत सल्ला देत असतं म्हणजे तुम्ही कशा प्रकारचा व्यवहार तो करायचा आहे कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या जे काय देशामध्ये कर्ज असेल अल्पकालीन असेल दीर्घकालीन असेल हे कसं काय करायचं आहे यासाठी तुम्हाला ते सल्ला देऊ शकतात आणि ते सल्ला देऊन काय करतात तुमच्यामध देशामध्ये असणारं जे काय तुटीचं जे काय अर्थशास्त्र आहे तूट आहे ती भरून काढण्यामध्ये मदत करू शकतात त्यामुळं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आपल्याला सा सहाय्य घ्यायचं आहे पुढचा आहे विनिमय नियंत्रण ठेवणे म्हणजे काय करायचं आहे तर विनिमय नियंत्रण व व्यवहार तोटात व्यवहार तोलातील जी काय तूट भरून काढायची असेल तर त्यासाठी आधी काय करायला पाहिजे तर विश्वसनीय व सर्वत्र वापर जाणारा एक उपाय म्हणून काय विचार केला जातो तर मध्यवर्ती बँक सरकार मार्फत परकीय चलनाच्या उपायावर नियंत्रण घालून त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्याला काय करता येऊ शकतं परकीय जे काय मूल्य आहे त्याच्यावरती आपल्याला बंधनं घालून त्याच्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करता येऊ शकतात ओके एक मिनटं मी जरा नेटवर्क चेंज करतो आहे हॅलो 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 आवाज येतोय का हा आवाज येतोय ओके थोडंसं मोबाईलचं नेटवर्क चेंज केलं कारण नेट संपलेलं आहे एका कार्डचं त्यामुळे दुसरं कार्ड चालू केलेलं आहे मी ओके पुढं बघूया आपण आता परत पुढं ओके आता पुढचं जो आहे ते प्रत्यक्ष नियंत्रण आपल्याला कसं ठेवायचं आहे बघूया आता प्रत्यक्ष जर आपल्याला नियंत्रण ठेवायचं तर काय करावं लागेल ओके ओके तर आयात कमी करण्यासाठी सरकारनं साधनांवरचा वापर करून आयात कशी कमी करता येऊ थे शकते याच्यासाठी पहिल्यांदा नियंत्रण ठेवायचं म्हणजे काय करायचं प्रत्यक्ष नियंत्रण ठेवायचे म्हणजे इनडायरेक्ट आपल्याला आयात कमी करायची आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण नियंत्रण कसं ठेवायचं आहे तर आयातीवरती शुल्क लावायचं आयात हे करायचं काही वेळा प्रत्यक्ष निर्बंध त्याच्यावर लादायचे आहेत म्हणजे जेणेकरून काय होऊ शकतं आयात कमी होऊ शकते म्हणून प्रत्यक्ष नियंत्रण काय करायचे आयातीवरती लादायचे आहेत ओके पुढचा मुद्दा आहे की निर्यात प्रोत्साहन द्यायचं आणि आयातीला पर्यायीकरण करायचं म्हणजे निर्यात कशी आपली वाढेल याच्यावरती जास्त प्रयत्न करायचा या निर्यात वस्तू वस्तू उत्पादकाच्या सोयीच्या सवलती दिल्या गेल्या पाहिजे म्हणजे समजा एखाद्या आपल्या देशातली समजा शेतकऱ्यांची एखादी वस्तू असेल तर त्याला सोय करून द्यायची सवलती द्यायची म्हणजे जेणेकरून तो आपल्या वस्तू बाहेरच्या देशामध्ये पाठवू शकेल म्हणजे निर्यात वाढेल पण आयातीसाठी काय करायचं की आयातीवर थोडीशी बंधनं घालायची त्याच्यावरती निर्बंध लादायचे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आयातीवर निर्बंध आले की आपण लगेच निर्यात करू शकतो आणि निर्यातीवरती सवलत द्यायची समजा की हे वस्तू तुम्ही जर सवलत केलं तर त्याच्याबरोबर तुमचं परमिशन काढलं असेल एकाच परमिशनमध्ये तुम्ही तुमच्या शेतकऱ्याच्या चार वस्तू तुम्ही पाठवू शकता त्याच किमतीमध्ये पाठवू शकता अशा प्रकारचे तुमच्या काय केलं जाऊ शकतात निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या सवलती जी आहे त्या सवलती सुई सवलती देण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारच्या माध्यमातून केला जाऊ शकतो त्याचबरोबर वस्तू मालाची जाहिरात करून प्रदर्शन भरवून प्रदेशात जास्तीत जास्त मालाची विक्री कशी होऊ शकते याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाऊ शकतो जसं आपल्या देशामध्ये दे वेगळ्या प्रकारच्या प्रदर्शन आपण भरवतो वेगवेगळ्या राष्ट्रातल्या तसं परकीय देशामध्ये सुद्धा दे आपल्या देशाच्या दे वस्तूंचे कसं प्रदर्शन भरवता येऊ शकतं याच्यासाठी जास्त प्रयत्न करणं फार गरजेचं आहे असं सुद्धा सरकार करू शकतं आणि सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा सांगता येऊ शकतो की निव्वळ अदृश्य उत्पन्न वाढवणे म्हणजे अदृश्य शेवा ज्या काय आहेत अशा वस्तूंच्या वस्तूंच्यापासून निवळ उत्पन्न कसं वाढवलं जाऊ शकतं याच्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे परकीय पर्यटक किंवा विद्यार्थ्यांना आकर्षित आपल्याला कसं करता येऊ शकतं म्हणजे ते दिसून येत नाही पण त्याच्याकडून आपल्याला निवळ कशी गुंतवणूक उत्पन्न वाढवता येऊ शकतं उदाहरण काय करायचं की आपल्या देशामध्ये प्रदेशातून येणारी विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या देशामध्ये पर्यटकांचं प्रमाण वाढलं पाहिजे म्हणजे बाहेरच्या देशातले पर्यटक आपल्या देशामध्ये यायला हवेत त्यांनी आपल्या देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जायला हवेत त्याच्यातून काय होणार आहे तर त्या पर्यटन स्थळावरती जाण्यासाठी वाहतूक यंत्रणा आपलीच वापरणार आहे ती का ती घेऊन येणार नाही आहे त्यामुळे त्याचा फायदा आपल्याला वाहतूक यंत्रणेसाठी होणार आहे ज्या ठिकाणी ती जाणार आहे त्या ठिकाणी असणार आहे व्यापाऱ्याला त्यांचा फायदा होणार आहे जे जे काय ते काय यूज करतील त्या सर्व गोष्टीचा फायदा त्याच्यातून इनडायरेक्ट म्हणजे अदृश्य रूपानं उत्पन्न आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यासाठी जास्त प्रोत्साहन द्यायला हवं म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षित करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी इकडं जास्तीत जास्त लव शिक्षणासाठी यायला पाहिजे त्यासाठी आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्था सक्षम व्हायला पाहिजे अशा प्रकारची पर्याय उपाययोजना आपल्याला व्यवहारातून वाढवण्यासाठी मदत होऊ शकते असं त्यांना सांगायचं आहे ओके परत एकदा मी तुम्हाला हे चार पाच मुद्दे जे आहेत ते परत रिपीट करतो म्हणजे आपल्याला पुढं सरता येणार आहे लक्षात घ्या पहिल्यांदा चलन घट कमी करायची आहे जर उत्प प्रत्येकाचं चलन घट जर कमी झाले तर काय होणार आहे आपोआप व्यवहार आहे ते तूट जे आहे ते तूट भरून निघेल असं त्याला सांगायचं आहे म्हणजे पैशाचा पुरवठा कमी होईल पुरवठा कमी झाला तर उत्पादनाचा खर्च कमी येईल किमती कमी होतील आणि किमती कमी झाल्या तर आपल्याला आपल्या देशातली आपण वस्तू वापरू परके देशात वस्तू आपण आणणार नाही ना, ना त्याचबरोबर त्या वस्तूची किमती कमी झाल्यामुळे परकीय देश आपल्याला खरेदी करू शकतो पुढचं आपण चल अवमूल्यन म्हणजे रुपयाचं व्हॅल्युएशन कमी करणं अवमूल्यन करणं असं जवळपास आपल्याला ऑलरेडी केलेलं आहे एकोणीशे एकोणपन्नासला केलं आहे एकोणीशे सहासष्टमध्ये केलेलं आहे एकोणीशे एक्क्याण्णवमध्ये अवमूल्यन जवळपास दोन वाय केलेलं आहे इथून काय होतं की आपण अवमूल्यन केल्यामुळं परकीय देशाला आपल्या वस्तूचा व्यापार करत असताना त्यांना सोपं जातं दोन रुपयाची वस्तू द एक रुपयाला जर मिळत असेल तर ते ॲक्सेप्ट करतं त्यामुळं आपला व्यापार वाढवू शकतो असं त्यांना सांगायचं आहे पुढचं विनिमय दरामध्ये आपण घट केल्यामुळे के सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे म्हणजे त्यांच्या वस्तूंनी आपल्या वस्तूच्यामध्ये जर विनिमय दर दर जो ठरतो तो जर आपला कमी असेल तर आपल्याकडून जास्तीत जास्त वस्तू त्या परकीय देश आपण घेऊ शकतो असं सुद्धा सांगायचं आहे दुसरी गोष्ट आहे की आपण जर निधी जर गो हे करायचा असेल म्हणजे तूट भरून काढायची असेल तर जे काय इंटरनॅशनल ना राष्ट्र आंतरराष्ट्रीय पातळीवरचं काय नाणेनिधीचं जे काय आहे ते नाणेनिधीच्याकडून त्याच्याकडून सहाय घ्यायचा त्यांचा सल्ला घ्यायचा सल्ला मसलत घ्यायचा ती काय सांगतात उपाय त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे पुढचं विनिमय नियंत्रण ठेवायचं आहे म्हणजे जो काय आपण व्यवहार करतो बँकेतून असेल किंवा हे परकीय बँकेतून पुढचं प्रत्यक्ष नियंत्रण ठेवायचे कुठले प्रत्यक्ष नियंत्रण ठेवायचं तर आपण आयातीवरती नियंत्रण ठेवायचे त्यासाठी आयातीवर थोडं कर लाद लागता येऊ शकतात का आयात शुल्क वरती लागता येऊ शकते का आयात कोटा असू शकतो का असं प्रत्यक्ष आयातीवरती आपल्याला निर्बंध लावायचे पण पर... निर्यात मात्र प्रोत्साहन द्यायचं निर्यातीला सवलती द्यायच्या निर्यात वेगवेगळ्या प्रकारचे कसे फायदा होऊ शकतो निर्यातीसाठी भारतीय देशामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं प्रोत्साहन देणार देता येणार आहे त्यासाठी प्रदर्शन भरवता येऊ शकतात का याच्यासाठी प्रयत्न करणं असं सांगितलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं त्यांनी जे काय सांगितलं ते आहे आपल्याला अदृश्य रूपाने म्हणजे न दिसणारं उत्पन्न मिळवायचं तर काय करायचं त्यांच्या पर्यटकांना जास्त जास्त इकडे बोलवायचं विद्यार्थ्यांना इकडं बोलवायचं त्याच्या रूपातून आपल्याला पैसा मिळणार आहे अशा पद्धतीनं व्यवहार शेषाची जी काय तूट आहे किंवा व्यापार कोलातील जी काय तूट आहे ती आपल्याला भरून काढणं सोप आणि साध्या पद्धतीने काढता येऊ शकतं अशा पद्धतीनं हा इथलं घटक जो आहे चॅप्टर कुठल्या व्यवहार शेषामध्ये तुटा आणि उघर कुठं आहे का हम्म विचारा प्रश्न काय असेल तर हॅलो To connect, hello, 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 Minaj. हां काय शंका काय आहे नंदिनी वैशाली बा काय शंका आहेत है, काय है? नसेल तर मला नंतर पर्सनल फोन करू शकता व्हॉट्सअपला टाकू शकता मैसेज करू शकता त्याच्याशिवाय मी काही नाही शंका अरे वा ओके चांगली गोष्ट आहे ठीक आहे मग मी तर स्टॉप करतो तुमच्या काही शंका असतील तर मला मॅसेज करा व्हॉट्सअपला टाका किंवा फोन करू शकता ओके परत तुम्हाला मी नोट्स पाठवतो हो आणि काय अडचण आली तर आपण त्याच्यावरती चर्चा करूया ओके चला स्टॉप करतोय मी परत सर्वजण काळजी घ्या कोविडमध्ये बाहेर फिरू नका ओके बाय गुड डे थँक्यू सर्वांनी हे केल्याबद्दल